and brain is located at dorsal side. So for the dissecting the brain, we have to dissect animal from dorsal side. Okay, so this is dorsal side and this is ventral side. So visceral system are located from ventral side and the nervous system is located at the dorsal side. So if you want to trace the position of the brain here, okay, so this is obviously the snout. Okay, so these are nostrils. ओके तर काय आहे नॉस्ट्रिल हे आपण बघितलंय एक्सटर्नल मॉर्फोलॉजी मध्ये. सो एक्झॅक्टली हियर सो देर इज अ ऑल्फॅक्टरी सॅक. इथे काय असणार आहे ऑल्फॅक्टरी सॅक असणार आहे. ओके आता नॉस्ट्रिल जरी असेल पण त्याचा आणि स्मेलशी संबंध नाही, कारण हवा त्याच्यातून जाते का नाही, त्याच्यातून पाणी आत जाते आणि ते कुठे जात आहे ऑल्फॅक्टरी सॅकमध्ये जात असते. ओके सो दिस इज द पोझिशन ऑफ ऑल्फॅक्टरी सॅक. इथे तुम्हाला थोडा फुगीर भाग दिसतोय बघा, सो हा भाग. ओके सो दिस रिजन कंटेन्स द फोर ब्रेन. इथे काय असणार आहे फोर ब्रेन. नंतर इथे काय आहे आईज. ओके ह्या आईच्या एक्झॅक्टली इथे हा असणार आहे मिड ब्रेनचा पार्ट, म्हणजे इथे काय आहे ऑप्टिक लोब्स म्हणजे मिड ब्रेन. आणि नंतर इथून पुढे इथपर्यंत इथे हा सेरेबेलम जो आहे तो पूर्ण इथे कव्हर असणार आहे, ऑप्टिक लोबला पण कव्हर करणार. आणि नंतर डायन्सेफेलॉन आहे तो इथे असणार आहे आणि इथून पुढे अगदी टिपपर्यंत ती काय असणार आहे स्पायनल कॉर्ड. ओके मग दिस इज पोझिशन. नाव डिसेक्शन इज व्हेरी व्हेरी सिम्पल. वी आर युझिंग द ॲनिमल विच वी हॅव ऑलरेडी यूज फॉर विसरल सिस्टम. ओके मग आता तुम्हाला पोझिशन कळाली. आता मेथड इज व्हेरी सिम्पल. विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड यू हॅव टू गिव ए लॅटरल सुपरफिशियल कट. आय एम आस्किंग सुपरफिशियल नॉट डीप. ओके खूप डीप द्यायची गरज नाही आहे. यू हॅव टू कट ओनली द स्किन पार्ट ऑर इंटिग्युमेंट पार्ट. ओके मग इथून लॅटरल कट द्या, इथून लॅटरल कट द्या, देन यू हॅव टू रिमूव द स्किन ऑर इंटिग्युमेंट प्रेझेंट इन टू द हेड रिजन. सो ॲज सून ॲज यू रिमूव द स्किन यू विल गेट अप्रोच टॉवर्ड्स द मसल्स. ओके विथ द हेल्प ऑफ ब्लंट फोर्सेप, सो दिस ब्लंट फोर्सेप यू हॅव टू स्क्रॅच द मसल्स. And once you remove the muscles, you will get approach to the cranium. That's a skull. Now this collodion belongs to the chondrichthyes. Chondrichthyes in the sense they are cartilaginous fishes. Means their endoskeleton is made up of cartilaginous material. But the skull ji aapyala is exposed with, this skull kashane banlele cartilage ne banlele. Now once you approach to the cartilage, you have to use this tool. This is referred as a arrowhead needle. And with the help of this arrowhead needle, you have to remove that cartilage belongs to the cranium. And once you completely remove the cartilage, you will get exposed the dorsal side of the brain of skull. But be careful, the nervous system, the tissue is the most delicate and soft tissue ever found in the body. The सगळ्यात soft जर बॉडीचा tissue असेल तर तो कोणता आहे नर्वस सिस्टमचा आहे. And for that purpose, we have to use this tool as a pen or pencil. It will puncture your nervous system. Okay? So this is the technique. Okay? Now I am using the same specimen which we have dissected last time. Okay? Okay? Now whatever procedure I explain right to you, I will perform accordingly. Baga? Trace karun gya? So इथे जे मी जे बोट टीप ठेवलेलं आहे, सो दिस इज द पार्ट ऑफ फोर ब्रेन. नंतर पुढे मिड ब्रेन, हाइंड ब्रेन आणि इथे स्पायनल कॉर्ड असणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठून करायचं आहे स्पायनल कॉर्डपासून. बघा इथे मी कट देतोय फक्त सुपरफिशियल. अजून एक गोष्ट, फॉर डिसेक्शन ऑफ विसरल सिस्टम जेवढा स्पेसिमेन फ्रेश तेवढ्या विसरल सिस्टीम छान दिसतात. ओके बट दिस इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ब्रेन. जेवढा जुना स्पेसिमेन तेवढं ब्रेनचं डिसेक्शन चांगलं करू शकतं. ओके म्हणजे आता हा जो स्पेसिमेन आहे हा ओल्ड स्पेसिमेन आहे. सो आता ते का, द केमिकल विच वी आर युझिंग फॉर प्रिझर्वेशन इज फॉर्मल्डिहाइड ऑर 10% फॉर्मॅलिन. आणि ह्या फॉर्मॅलिनमध्ये जो टिश्यू आहे तो काय होतो स्टीफ होतो, कडक होतो. आणि मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, नर्वस टिश्यू जो आहे किंवा ब्रेन आहे तो सगळ्यात सॉफ्ट टिश्यू आहे आणि तो फॉर्मॅलिनच्या संपर्कात आल्यामुळे तो काय झालेला असतो हार्ड झालेला असतो. ओके
I have given the cut. Now I am going to remove the skin. Okay, पूर्ण मी स्किन काढून टाकली. Now you can see the cranium is get exposed. हे क्रॅनियम आहे, कसलं दिसतंय, व्हाईटिश दिसतंय, म्हणजे हे काय आहे, कार्टिलेजिनस मटेरियल. ओके, आता ब्रेन जो आहे बघा, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे ऑल्फॅक्टरी सॅक दिसत आहे दोन. ओके, हा फोर ब्रेनचा पार्ट आहे, हा सेरेबेलमचा पार्ट आहे, इथे आईज आहे लॅटरल साईडने, ऑप्टिक लोब्स आहे, इथे मेडुला ऑब्लॉन्गेटा आहे, आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा बघा, हा स्पायनल कॉर्ड आहे. ओके, व्हर्टिब्रल कॉलम आहे, ते व्हर्टिब्रल कॉलमच्या आत काय असतो, स्पायनल कॉर्ड. आता याच्यासाठी काय करा, आय हॅव टू रिमूव द मसल्स फर्स्ट. ओके, त्याच्यामध्ये स्टॅटोसिस्ट किंवा हिअरिंग ऑर्गन असतो इंटरनल इअर, तो इथे असतो. तो आता मी काढून टाकला आहे, त्याची गरज नव्हती आपल्याला. ओके, नाव द डिसेक्शन इज व्हेरी सिम्पल. हाऊ टू होल्ड द स्पेसिमेन लाईक दिस वन, हे जे आहेत ह्या पद्धतीने स्नाऊटला पकडा, ह्या पद्धतीने पकडायचं. ओके, देन नाईफ नाही, पेनसारखं यूज करायचं आहे, ती स्कल पंचर करायचे बघ. जास्त मध्ये खोचायचं नाही, घरच्या वर करायचं. लागला ब्रेन म्हणजे दिसतो ना, हे दिसत आहे, हा ब्रेन आहे. पहिल्यांदाच ब्रेन पाहतो. हे क्रॅनियम आहे, वी आर अप्रोचिंग टू द मोस्ट डिफिकल्ट पार्ट, दॅट इज रिमूव्हिंग ऑल्फॅक्टरी लोब्स. जसं तुम्ही बघितलं की सेरेब्रम, हा सेरेबेलम दिसतोय आवडती, हां, अजून आपण हँडब्रेन एक्सपोज नाही केलेला, हा सेरेब्रम आहे, हा सेरेब्रम आणि हा सेरेबेलमचा पार्ट, इथे ऑप्टिक लोब दिसतो. करूया आपण पुढे अजून.
চিনতে পারবা? টেবিল ঘুরে টেবিল ঘুরে শুধু না Now I have exposed the forebrain completely, okay, midbrain partially and hindbrain also partially. तर इथे मी काय करतोय, हे जे काही कार्टलेज आहे ना हे स्कलचं, ते बघ इथे ब्रेन आणि त्याच्यामध्ये हे करायचं आणि खाली दाबायचं, आलं लक्षात? इथे ब्रेक होतो फ्रॉम इदर साईड. आता आपल्याला करायचं आहे मागचा पार्ट. आता पुढचा एक्सपोज केलेला आहे, हां, हँडल करताना हे राहा, नाही तर आपण हे मागचं करत असतो याला दाबून टाकतो. तर स्नाऊट पकडा, देन गो टू द हाइंड पार्ट ऑफ द ब्रेन. एकाएकी जमणार नाही, करून बघा, थोडा अवघड आहे, मला प्रॅक्टिस झालेली. हा सेरेबेलम, नाउ आर अप्रोचिंग टॉवर्ड्स मेडुला ऑफ लॉन्गिटा. नाही मेडुला ऑफ लॉन्गिटा डार्क पॅच दिसतोय का? हां, तर क्रोना सेरेब्री असतं. अजून ब्रेन कुठेही डॅमेज झालेला नाही. स्पायनल कॉर्ड सुरू झालाय बघा, इथून हा दिसतोय, हा स्पायनल कॉर्ड आहे, दिस इज व्हर्टिब्रल कॉलम. मी आता स्पायनल कॉर्ड इथे कट करतो आहे, आपल्याला इथे गरज नाही आहे त्याची. कट केला ते. नाऊ आधी बघायचं आहे तुम्हाला, हे असं जे डिसेक्शन आहे याला म्हणतात इन सिटू. इन सिटू म्हणजे काय? ॲज इट इज इन द ॲनिमल. ओके, मी तुम्हाला पूर्ण बाहेर काढून दाखवणार आहे तो ब्रेन. म्हणजे जसं तुमच्यासमोर डायग्राम आहे किंवा तुमच्या बुकमध्ये जशी डायग्राम आहे सेम तसा दिसतो की नाही तुम्ही बघा. If you want to see, you can observe now.
मी काय करतो आहे हे जर बघायचं असेल तर मी काय सांगितलं, बेस्ट पोझिशन इज दिस, पुढून काहीच नाही काय मला. बघा मी काय करतो आहे, आलं का हे बघा, हे रिमूव्ह करतो आहे. खाली मसल दिसत आहे का तुम्हाला अटकलेले? हां, दिस मसल्स यू हॅव टू टीयर. मग तिथे टीयर करायची कशी करायची, फक्त असं फिरवायचं ते टीयर होतं. हे बघा, आलं लक्षात? तर इथे जे तुम्हाला सांगितलं क्रॅनियल नर्व्स, हे बघा इथे मी वर करतो आहे, खाली नर्व्स दिसतील बघा तुम्हाला, दिसतं आहे बघा, ही ऑप्टिक नर्व्स आहे. हां, ती कट करायची इथून साईडला. दिसत आहे लटकलेलं नर्व्स आहे, क्रॅनियल नर्व्स नोन ॲज आयबॉल मसल्स. तर हे मसल्स जे आहेत, व्हॉट यू हॅव टू डू, सो दे आर गोज फ्रॉम द क्रॅनियम. आता एक लक्षात ठेवायचं, व्हॉट एवर मसल्स विच आर प्रेझेंट इन अवर बॉडी, दे आर ऑलवेज ओरिजिनेट फ्रॉम द एंडोस्केलेटन. हां, मग हे एंडोस्केलेटन काय, हा कार्टिलेजिनस आहे ना, मग हे कार्टिलेजपासून आलेलं आहे. कारण एंडोस्केलेटन काय करतो, दिस गिव्ज सपोर्ट अँड स्पेस फॉर अटॅचमेंट ऑफ मसल्स. येते लक्षात? मग आयबॉलचे जे मसल्स आहेत ते सुद्धा कुठे अटॅच झालेले आहेत, ह्या स्कलच्याच एंडोस्केलेटनला आले. मग व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू कट द मसल्स ॲट द बेस लाईक दिस वन. काय केलं मी, कट केलं फक्त इथे. हां, नाव वन्स यू कट, आय हॅव टू रिमूव्ह दिस आयबॉल. हे बघा, ही नर्व दिसते का तुम्हाला व्हाईट, ही ऑप्टिक नर्व आहे, ही डोळ्यामध्ये गेलेली आहे. ही जी तुम्हाला सांगितली ही वाय शेप, याला ऑप्टिक चॅस्मा असं म्हटलं जातं, आणि इथून ती कुठे जाते, डोळ्यामध्ये जाते. हां, तर ही जी आहे ती कट करायची तुम्हाला इथून. Now I have cut that nerve also. पुढच्या वर्षी शिकायचं तुम्ही एफ वाय पास व्हा आधी. हां,
मला वाईट वाटतं रे, तुम्ही हुशार पोर आहे पण तुम्ही वर्गात बसत नाही का? हा कळाले लगेच. कार्टून आहे सगळे एक पैसे, वर्गातच बसत नाही. मला दिस इज ऑप्टिक नर्व, हे ऑब्लिक मसल आहे, याला सगळे रेक्टी मसल्स म्हणतात. टोटल सहा पेअर असतात. हां,